गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला 10व्या वर्गाच्या पहिल्याच पाठाला सुरुवात करायचं आहे. पाठाचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. आता हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन म्हणजेच हेरिडिटी म्हणजे अनुवांशिकता. अनुवांशिकता म्हणजेच जे आपल्या मातापित्याकडून आपल्या बाळापर्यंत येणारे जे मानसिक गुण आहेत, फिजिकल गुण आहेत, इट इज कॉल्ड हेरिडिटी. देन इवॉल्युशन. इवॉल्युशन मीन्स वी नो दॅट अवर ॲन्सेस्टर. ॲन्सेस्टर म्हणजे पूर्वज. आपले पूर्वज कोण होते माहीत आहे का? माकड, ॲप ज्याला म्हणतो आपण. तर त्या ॲपपासून मानवाची उत्क्रांती कशी झाली, मानव कसा तयार झाला, ते सुद्धा आपल्याला या पाठामध्ये बघायचं आहे. आता पाठाचे महत्त्वाचे मुद्दे बघा. पहिला मुद्दा आहे हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंज. आता व्हॉट इज हेरिडिटी? आत्ताच सांगितलं, हेरिडिटी म्हणजे अनुवांशिकता आणि हेरिडिटरी चेंज म्हणजे अनुवांशिक बदल. आता बघा, वी आर नॉट सिमिलर टू अवर पॅरेंट. सॉरी, वी आर सिमिलर टू अवर पॅरेंट. आपण आपल्या पालकांसारखे, आईवडिलांसारखे असतो, बट नॉट आयडेंटिकल. परंतु अगदी हुबेहूब जसेच्या तसे आपण राहत नाही. सो दॅट चेंज आर कॉल्ड हेरिडिटरी चेंज. मीन्स वी हॅव व्हेरिएशन्स इन वन जनरेशन टू अनादर जनरेशन, अदर जनरेशन, नेक्स्ट जनरेशन. सो देर इज नो आयडेंटिकल कॅरेक्टर्स बिटवीन पॅरेंट विथ देअर प्रोजेनी. प्रोजेनी म्हणजे बाळ. नंतर या पाठामध्ये आपल्याला शिकायचं आहे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. आता हे शिकण्यासाठी बघूया आपण सेल्स. आता तुम्हाला माहीत आहे की सेल्स काय आहे? पेशी. आता कोणत्याही प्राण्यामध्ये सेल्स जे आहे ते दॅट आर द फंक्शनल अँड स्ट्रक्चरल युनिट. फंक्शनल अँड स्ट्रक्चरल युनिट ऑफ द ऑर्गॅनिझम इज कॉल्ड सेल. आणि आता तुम्हाला माहीत आहे का सेल्सचे पार्ट ऑफ सेल्स? तर सेल्स कशापासून तयार झालेली आहे? सेल्स कशापासून तयार झालेली आहे बघूया. एक पेशी आपण इथं काढूया. दिसत आहे तुम्हाला? गुड. ही सेल. ह्या पेशीमध्ये, सेलमध्ये महत्त्वाचा भाग कोणता आहे? न्यूक्लियस. हा काय आहे? न्यूक्लियस. आणि ह्या न्यूक्लियसमध्ये दिसत आहे का? बरं, ह्या न्यूक्लियसमध्ये काय असतात? जेनेटिक मटेरियल असतात. ते त्यांना काय म्हणूया आपण? क्रोमोझोम्स. त्यांना काय म्हणूया आपण? क्रोमोझोम्स. आणि हे क्रोमोझोम्सवर काय असतात? DNA असतात. DNA असतात. आणि हे DNAच काय करत असतात? आपले जे कॅरेक्टर्स आहेत ते कोणत्या प्रकारचे कॅरेक्टर समोरच्या प्रोजेनीमध्ये जाणार ते ठरविण्याचे कार्य करतात. आता हे DNA काय असतात? एक प्रकारचे प्रोटीन्स असतात. आणि हे प्रोटीन्स तयार करण्यासाठी कोणत्या प्रोसेस असतात बरं का? ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन.
आता ह्या प्रोसेसमुळे काय ते काय केलं काय होते प्रोटीन सिंथेसिस काय होते प्रोटीन सिंथेसिस ची क्रिया होत असते प्रोटीन सिंथेसिस आता बघूया नंतर काय अभ्यास करायचा आपल्याला याच्यात इवॉल्यूशन बघा इवॉल्यूशन कुठे आहे हा सेकंड पॉइंट दॅट इज इवॉल्यूशन इवॉल्यूशनमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे म्हणजे माणसाची उत्पत्ती कशी झाली कोणापासून झाली याचा सर्व अभ्यास आपल्याला या इवॉल्यूशन या भागामध्ये करायचा आहे मग बघायचे आपल्याला इव्हिडन्सेस ऑफ इवॉल्यूशन इव्हिडन्सेस म्हणजे इव्हिडन्सेस म्हणजे महत्त्वाचे मुद्दे त्याचे प्रूफ जे आपण इवॉल्यूशन जे झालं आहे म्हणतो त्याचे आपण प्रूफ हवं आहे आपल्याला तर ते प्रूफ म्हणजे इव्हिडन्सेसमध्ये आपण पाहत असतो मग हे इवॉल्युशनच्या ज्या प्रोसेस प्रूव्ह करायला डार्विनने सुद्धा प्रयत्न केले तर त्यांनी काय सांगितलं डार्विनने आपली नॅचरल सिलेक्शनची थेअरी तयार केली मग लॅमार्कने लॅमार्किझमची थेअरी तयार केली याच पाठात आपल्याला स्पेशिएशन शिकायचं आहे आणि मग शेवटी शिकायचं आपल्याला ह्युमन इवॉल्युशन तर पाठाला सुरुवात करण्यापूर्वी आपण जुन्या गोष्टीला थोडासा उजाळा घेऊया यामध्ये आहे कॅन यू रिकॉल दिसत आहे हा तर यामध्ये पहिला प्रश्न विचारला आहे विच कंपोनंट ऑफ सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरी हेरिडिटरी कॅरेक्टर तर कोणतं कंपोनंट आहे जो लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये हेरिडिटरी कॅरेक्टर कॅरी करतो दॅट कॅरेक्टर दॅट दॅट कॉम्पोनंट इज कॉल्ड क्रोमोझोम त्याला आपण काय म्हणूया क्रोमोझोम म्हणतात त्याला तर दिस क्रोमोझोम इज मेड अप ऑफ न्यूक्लिक ॲसिड अँड प्रोटीन कशापासून तयार झालेलं आहे न्यूक्लिक ॲसिड आणि प्रोटीनपासून क्रोमोझोम कशापासून न्यूक्लिक ॲसिड आणि प्रोटीन न्यूक्लिक ॲसिड प्लस PROTEIN प्रोटीन यापासून तयार झालेले आहेत आणि हे सर्व मटेरियल कुठं असतात ह्या न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात कशाच्या सेलच्या न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात आणि दॅट्स वाय दे आर कॉल्ड कंपोनंट्स दॅट कॅरी हेरिडिटरी कॅरेक्टर्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आता दुसरा प्रश्न आहे काय आहे दुसरा प्रश्न व्हॉट डू वी कॉल द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट टू द प्रोजेनी आता ह्या प्रोसेसला आपण काय म्हणूया इनहेरिटन्स किंवा हेरिडिटी कोणती प्रोसेस दॅट प्रोसेस विच ट्रान्सफर द फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर आपले जे फिजिकल कॅरेक्टर अँड मेंटल कॅरेक्टर जे आपल्या मातापित्याकडून त्यांच्या बाळांमध्ये जातात त्या कॅरेक्टरला कॅरी करणे म्हणजे त्या प्रोसेसला आपण काय म्हणूया इनहेरिटन्स किंवा हेरिडिटी आता तिसरा प्रश्न आहे विच आर द कंपोनंट्स ऑफ DNA मॉलिक्यूल आता खरा मुद्दा आला DNA मॉलिक्यूल
डीएनए मॉलिक्यूल से कंपोनेंट कोणते आहेत? व्हिच आर द कंपोनेंट ऑफ डीएनए मॉलिक्यूल? आता हा डीएनए जो आहे इट इज अ मेड अप ऑफ टू हेलिकल स्ट्रँड. दोन असे हेलिकल स्ट्रँड्स असतात, त्यापासून हा डीएनए तयार झालेला असतो. आता ह्या डीएनए मध्ये काय असतात? इट कन्सिस्ट डीऑक्सीरायबोज सुगर. काय असते याच्यात? डीऑक्सीरायबोज सुगर. पुन्हा यामध्ये फॉस्फरिक ॲसिड प्लस फॉस्फरिक ॲसिड. पुन्हा यामध्ये तिसरा मटेरियल काय असतो? पेअर ऑफ नायट्रोजनस बेस. पेअर ऑफ नायट्रोजिनस बेसेस. तर अशा प्रकारे डीएनए मॉलिक्यूलमध्ये नायट्रोजिनस बेसेस असतात, फॉस्फरिक ॲसिड असतं आणि खरं तर डीऑक्सीरायबोज शुगर असते. आता आपण पाठाकडे वळूया. पहिला आपल्या पाठामध्ये टॉपिक आहे हेरिडिटी आणि हेरिडिटरी चेंजेस. आपण सुरुवातीला हेरिडिटीच्या बाबतीत अगदी थोड्या प्रमाणात आपण माहिती पाहिली होती. तर यामध्ये काय विचार म्हटलं आहे? यू नो दॅट हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनादर व्हाया जीन्स. आता बघा, आला महत्त्वाचा मुद्दा. हे कशाद्वारे ट्रान्सफर होतात? जीन्सद्वारे. हे बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत, हे एका जनरेशनमधून एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर होत असतात. आता याची सुरुवात सर जॉन ग्रेगर मेंडल यांनी सुरुवात केली आणि त्यामुळे यांना काय म्हणण्यात आलं? द पायोनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. जॉन ग्रेगर मेंडलला काय म्हटलं आहे? पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. तर यांनी बरेचसे एक्सपेरिमेंट, सर जॉन ग्रेगर मेंडल यांनी खूप सारे एक्सपेरिमेंट केले. कशावर? पी प्लांटवर. कोणत्या प्लांटवर? पी म्हणजे वाटाण्याचं झाड. वाटाण्याच्या झाडावर खूप सारे प्रयोग केले. तुम्ही 9व्या वर्गात पाहिलं होतं ना, नाही का? थेअरी म्हणजे मेंडेल्स थेअरी ऑफ इव्हॉल्युशन वगैरे तुम्ही पाहिलेल्या होत्या. मेंडेल्सचे लॉ ऑफ इव्हॉल्युशन, लॉ ऑफ हेरिडिटरी. तर ह्या सर जॉन ग्रेगर मेंडल यांनी वाटाण्याच्या झाडावर अनेक प्रयोग केले. त्यांना खूप दिवस त्या प्रयोगासाठी लागले. अराउंड द पिरियड ऑफ 1886. कोणत्या पिरियडमध्ये? 1886. इट टूक अ लॉन्ग टाईम फॉर हिम टू अंडरस्टँड द
conclusion of his research about the about heredity. आणि हेरिडिटीच्या ह्या रिसर्चसाठी त्यांना खूप दिवस खूप वेळ घालवावा लागला. मग द रिजन्स बिहाइंड द सडन चेंज 1901 इन 1901 ह्युगो डी वेरीस यांनी काय केलं, प्राइमरोज नावाच्या एका झाडावर कोणती म्युटेशनल थेअरी, दुसरी थेअरी कोणती आली, म्युटेशनल थेअरी, कोणी ह्युगो डी वेरीस, ह्युगो डी वेरीस आर आई एस ह्युगो डी वेरीस यांनी कोणती म्युटेशनल थिअरी तयार केली. आणि या थिअरीमध्ये यांनी कोणत्या झाडावर, प्राइमरोज नावाच्या झाडावर, प्राइमरोज आपण कदाचित सदाफुली याला म्हणतो, तर ह्या सदाफुलीवर यांनी प्रयोग केले. आणि त्यांनी काय काढून सांगितलं, काय मिळवलं, सडन चेंजेस इन द जीन, काही चेंजेस कसे होतात ते चेंजेस त्यांनी शोधून काढलं. मग इन 1902 मीनवाईल इन 1902 वॉल्टर आणि सुट्टन, वॉल्टर आणि सुट्टन यांनी मग समोरच्या अभ्यासाला सुरुवात केली. आणि त्यांनी काय केलं, तिसऱ्याच्या वॉल्टर आणि सुट्टन SUTTON वॉल्टर आणि सुट्टन यांनी काय केलं, रिजन क्रोमोझोमचा शोध लावला. कशाचा, क्रोमोझोमचा शोध लावला. आणि त्यांनी काय शोधून काढलं, पेअर्ड क्रोमोझोम, पेअर्ड क्रोमोझोम कसे, पेअर्ड म्हणजे जोडीने राहणारे, दोन क्रोमोझोम एकत्र राहणारे. त्यांनी कुठं पाहिलं, इन द ग्रास ऑपर, ग्रास ऑपर म्हणजे, ग्रॉस ऑपर म्हणजे नाकतोडा ज्याला आपण म्हणतो, तुम्ही आपल्या गावठी भाषेमध्ये त्याला आपण फापा म्हणतो, हिरव्या रंगाचा असतो धानावर, तर त्या नाकतोड्यामध्ये त्यांनी त्या क्रोमोझोमची जोडी पाहिली. मग अशा प्रकारे असे शोध होत चालले. अंटिल देन इट वॉज नॉट नोन टू एनी वन. मग रिसर्च स्टार्टेड इन द डिरेक्शन ऑफ फाइंडिंग द नेचर ऑफ जेनेटिक मटेरियल व्हेन इट वॉज प्रूव्ड दॅट जीन्स आर कॅरीड वाया क्रोमोझोम थ्रू विच इन 1944 ट्रायो ऑफ सायंटिस्ट, चौथ्याच्या ट्रायो म्हणजे तीन तिकडी, ह्या तीन सायंटिस्ट दॅट दे आर कॉल्ड ओसवाल्ड एवेरी देन मॅकलिन आणि कोलिन मॅकलॉड नेक्लियॉड ह्यांनी अगदी महत्त्वाच्या पदार्थाचा शोध लावला. आणि तो महत्त्वाचा पदार्थ म्हणजे दॅट इज DNA मीन्स डी ऑक्सी रायबोज न्यूक्लिक आम्ल. आणि यांनी काय सांगितलं, याच्या
डीऑक्सीराइबोज न्यूक्लिक आम्ल कशामध्ये असतो, ऑल लिविंग ऑर्गॅनिझम सर्व सजीव प्राण्यामध्ये हा जेनेटिक मटेरियल दॅट इज कॉल्ड डीएनए प्रेझेंट देन एक्सेप्ट व्हायरसेस. आता जो कोविड व्हायरस आलेला आहे त्यामध्ये हा अशा प्रकारचा डीएनए राहत नाही. त्या व्हायरसमध्ये काय असतो, आर एन ए. व्हायरसेसमध्ये काय प्रेझेंट असतो, आर एन ए रायबोज न्यूक्लिक ॲसिड प्रेझेंट असतो. म्हणजेच हा जो डी एन ए आहे, हा डी एन ए हा महत्त्वाचा अगदी मुख्य काय आहे, एक मटेरियल आहे जो आपले जे कॅरेक्टर्स आहे तो कॅरी करत असतो. कॅरेक्टर ठरवण्याचे कामसुद्धा हा डी एन ए मटेरियल करत असतो. मग इन 1961 द फ्रेंच जेनेटिक्स फ्रान्सिस जॅकॉब. आता पाचवा प्रयत्न बघूया, कोणी केलं, फ्रान्सिस जॅकॉब यांनी महत्त्वाचा पुन्हा शोध लावला याच्यानंतर, दॅट इज प्रोटीन सिंथेसिस. त्याला काय म्हणतात, प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिसचा शोध लावला, दॅट इज फॉर्मेशन ऑफ प्रोटीन. प्रोटीन कसा तयार होतो, आणि यांनी अ मॉडेल फॉर प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस विथ द हेल्प ऑफ डी एन ए इन बॅक्टेरियल सेल. बॅक्टेरियल सेलमध्ये, बॅक्टेरियाच्या पेशीमध्ये डी एन ए कसा फॉर्म होतो ते यांनी शोधून काढलं बॅक्टेरियल सेलमधून. आणि यापासून कोणती मदत मिळाली, इट हेल्प टू अनकवर द जेनेटिक कोड हाइडन इन द डी एन ए. आता डी एन एमध्ये आपण ह्यापूर्वी पाहिलं, हा डी एन ए स्ट्रँड जो आहे यामध्ये काही कोडा नसतात, कोड्स असतात. ते कोड ते ओपन करण्याचा कार्य ह्या कोण, फ्रान्सिस जॅकॉब या सायंटिस्टद्वारे करण्यात आलं. आणि ह्या ज्या जेनेटिक्स इंजिनिअरिंगचा जो आहे डेव्हलपमेंट ह्या फील्डला सुरुवात झाली. तिसरा फायदा आला, इमर्जन्स ऑफ द टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट डी एन ए टेक्नॉलॉजी. डी एन ए टेक्नॉलॉजीमध्ये डी एन ए इंजिनिअरिंग ही नवीन ब्रांचसुद्धा, जेनेटिक इंजिनिअरिंग ही नवीन ब्रांच तयार झाली. द सायन्स ऑफ हेरिडिटी इज यूजफुल फॉर डायग्नोसिस ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर. देन प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स अँड इंडस्ट्रियल प्रोसेस इन विच मायक्रोब्स आर यूज्ड. तर ह्या सर्व हा आपल्याला फायदा झालेला आहे, कशाचे, बेनिफिट ऑफ सायन्स ऑफ हेरिडिटीचे आपल्याला अशा प्रकारे खूप फायदे झालेले आहेत. आता ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन ह्या प्रोसेस आपल्याला बघायचे आहेत. तर तत्पूर्वी आपल्याला माहीत करून घ्यायचं आहे, डी एन ए स्ट्रँड किंवा डी एन ए तर आता बघूया आपण ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. तर यामध्ये पुन्हा नवव्या वर्गाकडे आपल्याला वळायचं आहे. स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ डी एन ए अँड व्हेरियस टाईप्स ऑफ आर एन ए.
आता डीएनए आणि आरएनए चा स्ट्रक्चर आपण मी हा चित्र दाखवतो आहे, या चित्रामध्ये तुम्हाला बघायचे आहे। एक मिनिट, एक मिनिट। हाँ, दिसत आहे बेटा। तर हा आहे डीएनएचा स्ट्रक्चर, डीएनए स्ट्रँड। तर ह्या डीएनए स्ट्रँड मध्ये पेयर ऑफ नायट्रोजिनस बेस, या ठिकाणी हा मध्ये जो स्ट्रँड आहे यामध्ये नायट्रोजिनस बेसचा पेयर आहे आणि यालाच आपण न्यूक्लियोटाइड काय म्हणूया, याला न्यूक्लियोटाइड। तर यामध्ये या पेयर मध्ये ॲडिनिन आणि थायमिन हे दोन घटक असतात आणि दुसऱ्यामध्ये पेअरिंग कशाची होते, ग्वानिन आणि सायटोसिन, ग्वानिन आणि सायटोसिन याची पेअरिंग होत असते। तर अशा प्रकारे प्रत्येक वेळी ॲडिनिन थायमिन ग्वानिन सायटोसिन यांचीच पेअरिंग होत असते। मग हे जे स्ट्रँड तयार झालेले आहे, ह्या ज्या कडा पाय आपण ज्या सीडीच्या कडा असतात ना खांब, तर ह्या खांबामध्ये काय असतात, स्ट्रँड ऑफ डीएनए दॅट इज मेड अप ऑफ शुगर अँड फॉस्फोरिक ॲसिड। शुगर आणि फॉस्फोरिक ॲसिडपासून हे स्ट्रँड तयार झालेले असतात आणि हा मॉडेल कोणाचा आहे, वॅटसन अँड क्रिकचं मॉडेल आहे। कोणत्या सायंटिस्टने तयार केला, वॅटसन आणि क्रिकनी हा मॉडेल तयार केला। आता बघूया आर एन ए, टाईप्स ऑफ आर एन ए। आर एन ए हा काय आहे, रायबोज न्यूक्लिक ॲसिड, इट हॅविंग ओनली सिंगल स्ट्रँड। हा जो सिंगल स्ट्रँड आहे, हा एकच स्ट्रँड आहे। ह्या जसं ह्या सीडीला, ह्या डीएनएच्या सीडीला आपण समजा मोकळं केलं, खुलं केलं, ह्याला वेगळा वेगळा केलं, तर अशा प्रकारचा एक स्ट्रँड तयार होतो आणि त्याला आपण म्हणूया एक सिंगल स्ट्रँडेड स्ट्रक्चर, इट इज कॉल्ड आर एन ए। आर एन एचे सुद्धा चार प्रकार झालेले, आर एन एमध्ये हे चार नायट्रोजन बेसेस असतात, दॅट इज ॲडिनिन ग्वानिन सायटोसिन आणि युरियासिल, सायटोसिन आणि युरियासिल असतात। तर अकॉर्डिंग टू द फंक्शन ऑफ आर एन ए इज द फॉलोइंग थ्री मेन टाइप्स, एक आहे एम आर एन ए, आर आर एन ए आणि टी आर एन ए। हा एम आर एन एचा स्ट्रँड आहे, हा पहिला स्ट्रँड कोणता आहे, एम आर एन ए। हा दुसरा आहे आर आर एन ए, हा कोणता, हा दिसत आहे, हा आर आर एन ए। आणि तिसरं चित्र बघूया टी आर एन ए। हे तीन प्रकार आर एन एचे पडले असतात आणि हे आर एन ए कुठं असतात, आपल्या सायटोप्लाझममध्ये असतात। त्यापैकी एम आर एन ए आणि हा आर आर एन ए, एम आर एन ए आणि आर आर एन ए हे केंद्रकामध्ये असतात, न्यूक्लियसमध्ये असतात आणि टी आर एन ए हा काय कुठं असतो, सायटोप्लाझममध्ये। तुम्ही पाहिलं आहे हा न्यूक्लियस, समजा ही सेल आहे, हा न्यूक्लियस आहे, ह्या न्यूक्लियसमध्ये एम आर एन ए काय असतात, एम आर एन ए आणि कोणता आर आर एन ए, आर आर एन ए। आणि ह्या सायटोप्लाझममध्ये हा बाहेर काय असतो, सायटोप्लाझम न्यूक्लियसच्या बाहेर सेलच्या आतमध्ये, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये काय असतं, सायटोप्लाझम। आणि सायटोप्लाझममध्ये काय असतो, टी आर एन ए प्रेझेंट
राहत असतो। तर हे सर्व काय करतात, मेसेज नेण्याचे आणण्याचे कार्य करत असतात। त्यामध्ये अनेक प्रकारचे मेसेज तयार होतात आणि हे मेसेज नेणे आणणे याचे कार्य कोण करत असतात, हे आर्यने करत असतात। मग दुसरा प्रश्न आहे, एक्सप्लेन द मीनिंग ऑफ जेनेटिक डिसऑर्डर अँड गिव नेम ऑफ सम डिसऑर्डर्स। आता मीनिंग ऑफ जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे आपल्या जीन्समध्ये एखादा बदल, अवांछनीय बदल जर झाला तर त्यामुळे एखादा नवीन आजार तयार होतो, त्या आजाराला आपण डिसऑर्डर म्हणूया। आणि ह्या डिसऑर्डरमुळे नवीन एक आजार, त्या म्हणजे एबनॉर्मिलिटी नवीन प्रोजेनीमध्ये, नवीन बाळामध्ये तयार होत असते, दॅट इज कॉल्ड जेनेटिक डिसऑर्डर। त्याचं एक्झाम्पल सांगू का, डाऊन सिंड्रोम एक आहे, डाऊन सिंड्रोम। दुसरं एक्झाम्पल आहे टर्नर सिंड्रोम, क्लिनिफेल्टर सिंड्रोम, हे ह्या डिसऑर्डरमुळे, जेनेटिक डिसऑर्डरमुळे होणारे आजार आहे। सो विथ द हेल्प ऑफ आर्यने द जीन्स प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ DNA विच आर पार्टिसिपेट इन द फंक्शनिंग ऑफ सेल अँड हिअर बाय कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शनिंग ऑफ द बॉडी। इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोअर्ड इन द तर DNA मध्ये जी प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन आहे ती येत असते। म्हणजे प्रोटीन कसा तयार होतो त्याची इन्फॉर्मेशन DNAला माहीत असते, ते DNA ठरवत असतो कशा प्रकारचा प्रोटीन ते तयार करतील। तर आपण आता ह्या ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन या प्रोसेस आपण उद्या पाहूया, ओके। तर तुम्हाला आता या एवढ्याच भागावर, एवढ्याशाच पोर्शनवर तुम्हाला अभ्यास करायचा आहे। आणि काही जर डाऊट असतील ते मला प्रत्यक्ष किंवा आपल्या ग्रुपवर तुम्ही विचारून घ्यायचे आहे। थँक्यू मित्रांनो।